ही मालिका नुकतीच सुरू झाली आणि प्रेक्षकांच्या मनात या मालिकेने घर केले. मालिकेत आता श्रावणात केले जाणारे मंगळागौरीचं व्रत शुभ्रा करणार आहे आणि या पूजेसाठी शुभ्राने काय काय तयारी केली आहे जाणून घेतले तिच्याकडूनच. मला ही सिरियल करायला कारण खूप वेगळा आणि आत्ताचा विषय आहे बेसिकली. आणि मी स्वतः आत्ताच्या काळातल्या मुलीला रिप्रेझेंट करणारं पात्र करते, त्यामुळे मला विशेष मजा येते. आत्ता तुम्ही माझं अटायर बघून तुम्हाला लक्षात आलं असेल की सिरियलमध्ये आता काहीतरी स्पेशल चालू आहे. तर येस, आमच्याकडे आता मंगळागौरीचा कार्यक्रम चालू आहे सिरियलमध्ये, त्याचं शूटिंग चालू आहे आणि आम्ही खूप धमाल करतोय, खूप मज्जा येते. आणि जसे आम्ही सीन शूट केले ना, तसं मला सगळ्यात जास्त ह्या सिरियलचं काय आवडतं आहे की हे जे पूर्वीपासून पूर्वापार चालत आलेले आपल्या परंपरा रूढी आहेत ना, त्यांना कुठेतरी लॉजिकली जस्टिफिकेशन ह्या शोमधून दिलं जात आहे. आणि म्हणजे ह्या गोष्टी करण्यामागचं सायन्स काय होतं, या गोष्टी करण्यामागचं लॉजिक काय होतं, म्हणजे फक्त पूर्वज करत आलेत आपले म्हणून आपण ते करत राहायचं का, तर तसं न करता ह्याच्यामागे काहीतरी ॲक्च्युली शास्त्र आहे, ते कारण आहे आणि ते समजून घेऊन आपण ते सिरियलमध्ये दाखवतो आहे. तर हे मला खूप जास्त आवडतं आहे आणि आय एम शुअर अशा गोष्टींमुळे आत्ताचं जे आत्ताच्या काळात जे आम्ही म्हणतो की आमची जनरेशन कुठेतरी जुन्या गोष्टींपासून तुटत चालली आहे का, लांब होत चालली आहे का, तर आमच्या जनरेशनमधली काही माणसं जरी कुठेतरी ह्या पूर्वीच्या गोष्टींना अटॅच झाली तर मज्जा येईल. ते मला असं वाटतं की आमच्या वयामध्ये आत्ता जो आम्ही प्रवास करतो आहे करिअरचा, त्या करिअरमध्ये प्रत्येक टप्प्यावर अशी सिनियर कलाकार आपल्याला आपल्याबरोबर काम करायला मिळणं हे खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि आय फील व्हेरी फॉर्च्युनेट की निवेदिता सराफ, डॉक्टर गिरीशो, रवी पटवर्धन यांच्यासारखे अत्यंत अनुभवी कलाकार आणि स्वतःला खूप सिद्ध केलेले कलाकार छान पद्धतीने त्यांच्याबरोबर आज काम करायला जेव्हा मिळतं तेव्हा एखादा सीन करताना पटकन त्यांच्या कामातनं जाणवून जातं की अरे हा केवढा वेगळा विचार ह्यांनी केला, हे किती छान केलं ह्यांनी, आणि हे बघताना नकळत शिकायला मिळतं. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या प्रोजेक्टच्या फार जमेच्या बाजू आहेत हे तीन कलाकार आणि आय फील व्हेरी फॉर्च्युनेट टू बी विथ दॅम.